again, this is the address. In the address, there is a there was a work car. The address is the same. Nowhere is it to want a second and child. Give it to my guarantees. We have put up the address. Chapter in the book is another directors of you. Directors of the name of Mr. Gabriel. The sad girls can make a little stuff and you can do one of them. बुक कभी लगते सकता है आपस में देवता कभी पार उनके चार दस उपचार करने को आसान ना रहता ऐसे कितने उनके तरह सोते हैं आसान करता है बारह का जो उनका लंच ब्रेक बारह का मैं आठ लाख जवान लगे थे बुक आठ लाख आठ लाख से लगे थे मैं क्या प्रॉब्लम मैं हम चीज सोचते हैं कि सर्वों के लिए भाई है कि मतलब नहीं हो गया मतलब प्रिंसिपल जाने के लिए दोनों जगह ही प्रिंसिपल है काय जाने से क्या बोलते हैं तुझे इतना प्रॉब्लम तुम्हें सॉल्व करो तब दोनों जगह बैठे तब मैं ब्रेकफास्ट करा तो मैं कहाँ संगत है एंड भूख नष्ट ना खाना इंडाइजेशन भूख असल खाने में ऐसी नहीं ये क्या रॉकेट साइंस नहीं क्या कोई डिफरेंट एक्सपीरियंस है कभी प्रोटीन्स क्या मसल्स जा रहे हैं एसिडिटी हो गई ना कितने लोगों ने एसिडिटी है फिर हाँ लगे से कर सके ना एसिडिटी में तुम्हारे साला का ऐसा है थोड़ा थोड़ा खा बोलो गेली का एसिडिटी नहीं है मुझे बड़े ही सालों से साल के खाना बहुत समझ है मैं तुम जगह से वाटरवर्ड की शादा नहीं करेंगे स्मॉल फ्रीक्वेंट मील्स आप लावाजी भी समझते लावाजी भी समझते लावाजी भी समझते हैं कौन सा थोड़ा कमी करो दूध कमी ना थोड़ा घेता असेल तर थोड़ा हायपोथायरॉइडिज जे मला तसं तुम्ही घेत असेल तर उपाशी तुम्ही कसं घेता डाएट मध्ये ऍक्शन बाकी जेव्हा दिवसातून एकदा करत असता पहिले तुम्ही दुसरे कडे ऍडजस्ट करा एक प्रॉब्लेम थोडा कमी करो तर जेवणाचा सिक्वेन्स कसा पाहिजे असतो सुरुवातीला फळ खा किंवा ड्राय फ्रूट खा किंवा मिठाई वगैरे खा त्याच्यानंतर सॅलड खा मग स्प्राउट खा मग पोळी भाजी करून खा पण सगळ्यात शेवटी दूध उद्यापासून सगळं रोज खाऊ नका हा सिक्वेन्स आहे रोज सगळं खायची आवश्यकता नाही खाणार असेल तर हा सिक्वेन्स चालायला वेळ नाही तुम्ही डॉक्टर म्हणून इमर्जन्सी हे इथे आमच्या इकडे हॉस्पिटल तिकडे हॉस्पिटल फिरत असतात आम्हाला वेळच नसतो व्यायाम करायला चालायला म्हणजे कसं नाही करत म्हणजे चालला विषय करायचं मी म्हणजे चालल्या विषयी कल्पना म्हणजे अशी आहे का की लिलावतीमध्ये फाय स्टार आय सी यूमध्ये 10 दिवस ॲडमिट व्हायचं 50,000 एक दॅट इज अ आयडिया ऑफ गुड लाईफ बरं असं कोणी म्हणू शकत नाही की माझ्याकडे वेळ आरोग्यासाठी वेळ काढावा वजन कमी करण्याचा कुठला शॉर्टकट आहे म्हणजे इंटरनेटवरचे पट्टे बिट्टे विकतात कुठे घेतला नाही ना आपल्या जवळ अशा रीतीने वजन कमी होतं आणि दुसरी गोष्ट तुम्ही उद्या उत्सव चालू आठ दिवसांनी मला तो सर आठ दिवस झाले तुम्ही काय सांगा आठ दिवसात काही होणार नाही वजन वाढलं कसं बघा बायका म्हणते लग्नाच्या वेळेला माझं वजन होतं 8 वेळेस पहिल्या बालपणानंतर 8 वेळ दुसऱ्या बालपणानंतर 8 वेळ आणि आता सगळं स्थिरतावर झालं तर आता 8 वेळ गाडी आलेली नवरा म्हणतो लग्नाच्या वेळेला 1 किलो होतो हे सगळं कुटुंब सांभाळता सांभाळता 1 किलो द्यायला कळलं नाही असे स्टोरी तुम्ही झाले 20 वर्ष लागले 22 वर्ष लागले 25 वर्ष लागले बघून पाण्याला घरावर एखादं वर्ष द्यायला की एक चालूची कांडी नाही मजा आता की फिरवली तिकडे बोलून कमी होणार असं नाही पण डायरेक्शन तुमच्या लक्षात येईल महिन्यात काय होईल फ्रेश वाटायला लागेल छान यायला लागेल काही लोकांचे कपडे सेल होते पण वजन काटा उभारून वजन कमी झालं 3 महिने म्हणून मी असं म्हणतो की तुमच्या आयुष्याचे 3 महिने म्हणजे 90 दिवस मला द्या हा प्रयोग करून द्या 91 दिवशी तुम्हाला असं वाटतं फायदा झाला बंद करा दुसरे अनेक प्रयोग करू फायदा झाला ना आमच्या सामील आणि लोकांना सांगा
डायबिटीसचे लोक पण हा डायट प्लॅन करू शकतात. म्हणजे यांना काय जेवताना पण गोड नाही खायचं, एवढाच नियम आणि गोड फळं द्यायचं. आणि दोन जेवणांच्या मध्ये यांना तीन स्वरांचा अल्कोहोल आहे, पाणी, पातळ ताक आणि ग्रीन टी किंवा काय. बाकी सगळं डायट प्लॅन दोघांचा सांगा. एचबीएमसी आणि फास्टिंग येऊ शकतो. ज्याला कोणाला अभियानात सामील व्हायचं आहे त्याच्यासाठी या दोन तपासण्या घेण्याला पण आवश्यक असतात. एचबीएमसी फास्टिंग येऊ शकतो. सध्या म्हणजे आम्ही डायबिटीचं डायग्नोसिस ब्लड शुगर करतो आणि तुम्हाला सांगितलं उद्या शुगर करायचं, तुम्ही आज जर कमीच खाता, गोड तर तुम्ही खातच नाही, घाबरतच की डायबिटीस झालं काय काय. पण एचबीएमसी केलं तर दोन महिन्यापूर्वी खाल्लेले आंबे पण नाही दिसतात. तीन महिन्याचा ॲव्हरेज आहे. 5.6 पण नॉर्मल आहे. 5.7 टू 6.4 डायबिटीस, 6.5 अवर्स. आणि फास्टिंग इन्सुलिन टेस्ट ही कुणी करत नव्हतं, हे कॅम्पस उद्यापासून मार्केट पॉप्युलर झालं. कारण उपाशीपुढे इन्सुलिन किती पाहिजे, नियर झिरो पाहिजे. निदान 10 तरी पाहिजेच पाहिजे. 10 वर गेलं त्याला प्रिडायबिटीस म्हणतो, आम्ही पण त्याला प्रिडायबिटीस म्हणतो. या दोन तपासणी करणं आवश्यक आहे. या कॅम्पेनचं अजून एक यश असं आहे की या दोन्ही तपासण्यांना पूर्ण महाराष्ट्रात पूर्वी 1400 रुपये लागले, 1700 रुपये लागले. आज या कॅम्पेनमुळे महाराष्ट्रातील सगळीकडे दर 500 ते 700 रुपयापर्यंत आलेले. मिरजला देखील आपल्याकडे मेट्रो कॉलेजमध्ये 550-600 रुपये आपल्याला करून मिळू शकते. पण ज्यांना तुम्हाला जॉईन व्हायचं त्यांनी या दोन टेस्ट करणं आवश्यक असतं. कारण जे 100 लोक म्हणतात की आम्हाला डायबिटीस नाही, त्याच्यापैकी 30 लोकांना तरी डायबिटीस असतो असं आमचं ऑब्झर्वेशन. मी बोलतो यार काही आधार आहे का? आयोगाने सांगितलं गौ काल रुंजित, म्हणजे दिवसात दोन वेळा जेवावं. जसं अग्निहोत्र दोनदा पेटवतात तसं जठराने दोनदा पेटतो, दोनदा जेवावं हे सांगितलं. वेदांमध्ये असलेले की जो माणूस दिवसात दोनदा जेवेल त्याला उपवास केल्याचं पुण्य मिळेल. जैन धर्मात व्यासना नावाचं करतात. व्यासनं म्हणजे बे आसन. बे आसन म्हणजे दोनदा बसून दोनदा जेवावं. जैन मिरेने मला सांगितलं की आमच्याकडे जेवायला 48 मिनिटं वेळ दिली. मी म्हटलं आम्ही 60 मिनिटं आता ग्रेस पिरियड दिले. डॉक्टर बुद्धांनी शिष्याला काय सांगितलं की निरोगी राहायचं असं म्हणत असतात तर दिवसात एकदाच जेवा, रात्री जेवण करा, कारण ते योग्य होतं. संतांनी काय सांगितलं आपल्याला, हा साधा सोपा सल्ला दिला होता, एकदा जेवतो तो योगी, दोनदा जेवतो तो भोगी, तीनदा जेवतो तो तरी 10 जेवतो किती. माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये आणि ज्ञानाचं शांतपण नाही झालं नाही असं होतं. हे काही जगावेळ नॉलेज नाही, हे आवाज पडले नॉलेज नाही, हे माहिती आपल्याला. आपल्याला सगळ्यांनी हे सांगितलं, वेदांमध्ये ते सांगितलं, आयुर्वेदाने सांगितलं, जैन धर्म, बुद्ध धर्म सगळीकडे सांगितलं. आपणच रस्ता चुकलो त्याच्यामुळे हे स्मॉल प्रिपरेशन आता आपण दिलं. सगळे देव बघा पूजा करा, एकही देवाला ढेरी नाही. गणपती एक्सेप्शन आहे, त्याच्यावर नाही. आणि एक राक्षस दाखवला त्याला म्हणतात ढेरी. भारतीय समाजामध्ये ढेरी असताना तुम्ही प्रतिष्ठा लावली. नवीन सायंटिस्ट काय म्हणतात, डॉक्टर मॅडिसिनचा रिसर्च पेपर की किती वेळा झाले कधी खाल्लं तर काय होतं सगळं वाचून ते महत्वाचं असतं. काय म्हणतो की सगळ्या जगात सध्या जो पॅटर्न आहे तीनदा जेवायचं, एकदा नाश्ता करायचं, तो म्हणतो हा इव्हॉल्युशनच्या दृष्टीने बघितलं तर अननॅचरल आहे. माणसाने इतक्या खाणं अयोग्य आहे असं सांगितलं. हे सगळ्या लोक तेच सांगतात, जेवढ्या लवकर आपण ते आली करू तेवढा आपल्याला निरोगी राहायला मदत होईल. दूर मानसिक असते आणि मेंदूमध्ये तहान आणि भूकेचे सेंटर जवळ असल्यामुळे कन्फ्युजन होतं. तहान लागलं की भूक लागली, मग काय करायचं, भूक लागल्यानंतर वाटलं तर ग्लासभर पाणी पिऊ. 99% वेळा लक्षात येईल की आपल्याला भूक नव्हती लागली, तहानच लागली. प्रॉब्लेम तो सॉल्व. भूकेपेक्षा कमी का, भूकी तो सदा सुखी. आणि लॉन्गेविटीने जेवढा काही अभ्यास आहे की फक्त 150 का होतात त्याच्या दोनच कारणं सापडतात. एक म्हणजे कमी खाणे आणि दुसरं आयुष्य नियमितपणा. याच्याशिवाय तिसरं कारण अजून सापडलेलं नाही. त्याच्यामुळे कमी खाण्याचे फायदे खूप जास्त आहे. या जगामध्ये कमी खाल्ल्याने एवढे तो उपाशी एवढे लोक गेले त्याच्या कित्येक पट लोक खाण्यावर गेले. त्याच्यामुळे सरासरी व्यायाम सांगितले 45 मिनिटात 4.5 किलोमीटर चाला. एनी कार्डिओ एक्सरसाइज, सायकलिंग, स्विमिंग किंवा वॉकिंग 45 मिनिट्स तुम्ही करा सलग. कारण पहिल्या सुरुवातीला तुमचं ग्लुकोज जाणार, नंतर फॅटी ऍसिड जाणार, म्हणून ऍट अ स्ट्रेच करायचं 45 मिनिट्स. कुठलंही कार्डिओ करा कुठे पाहिजे, म्हणजे हार्ट रेट वाढतं असं कुठल्याही वाटतं. लोक विचारतात स्किपिंग केलेलं चालेल का दोन छोटे, बाई वय किती 57, वजन किती 92. घरातली फरशी चालली असेल तर हरकत नाही, गुडघ्याचं काय पाहिजे होणार नाही. असे आघोरी व्यायाम करू नका. आघोरी व्यायाम करू नका की आता व्यायाम केल्या महिन्याभर पलटार करून झाले असतो. चाललं साधं सोपं व्यायाम पुढे करू शकतो. व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे. कष्ट वेगळे व्यायाम मिळतं. आम्ही दिवसभर घरात कष्ट करतो, कष्ट वेगळे व्यायाम मिळतं. नसतं खडी पोटाला मजूर हार्ट अटॅकने मरतो. त्याने हातात पाहिजे मजूर स्ट्रॉंग झाले, हार्ट नाही मजबूत झालं. आणि व्यायाम कधी करत आहे तो त्याला वेळेचं करतो. आहारात काय असं मराठी जवळ खूप चांगला, फक्त सगळ्यांनी गोड कमी खा.
आणि व्हेजिटेरियन लोकांनी प्रोटीन वाढवण्याचा प्रयत्न करा, बाकी सगळं ठीक आहे. माझे अनेक रिसर्च पेपर तुम्हाला गुगलवर मिळतील. त्यातला हा पहिला पेपर आहे. 428 लोकांनी 6 महिन्यात डाएट प्लॅन केलं, 6.8 किलो ॲव्हरेज 6 महिन्यात भेटलं होतं. 3 किलो ते 32 किलो नेहमी. मी म्हटलं की लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स कशामुळे, एक मुलगी होती तिथं वजन 78 किलो होतं, 6 महिने डाएट प्लॅन केला 25 किलो वजन कमी झालं, आयुष्य बदलून गेलं. काय झालं, तुमच्या मुलाला लग्न झालं, लग्न होत होतं, लग्न झालं, आयुष्य बदलून गेलं. डायबिटीसच्या पेशंटच्या मुळे बदलून झालं. त्याचं काय होतं आयुष्य आधी, गोळी जेवायच्या आधी घेऊन जेवच्या आधी घेऊन नंतर घेऊन आणि चक्करानंतर काय करू, हाच सगळा डोक्यात विचार. गोळ्या बंद झाल्या, मला आयुष्य मोठं झालं. सगळ्या लाईफ चेंज एक्सपिरियन्स. आणि एकदा पहिल्यांदा तुमचं पोट कमी होतं, गालफडा कधी बसत नाही. दुसरं काय केलं, जिमिंग बिमिंग प्रोटीन बिनिंग झाले, पहिल्यांदा गालफडा बसतो. लोक विचारायला सुरुवात करतात, डिम बदलले का. या डायटामध्ये असं कोणी विचार नाही, कारण इथे पोट जाईल आधी, किती जाईल, 3.5 सेंटीमीटर ऍव्हरेज 6 महिने, रेंज 1-10. डायबिटीस प्रिव्हेंशन असेल तर भीतर डॉक्टर मम्मी सांगा, आयुर्वेदिक डॉक्टर माहिती आहे, तुमचं फास्टिंग इन्सुलिन 24.4 वर्षभर डायट प्लॅन केलं, 5.4 व्यवहारात अर्थ काय, जे काम करायला 25 युनिट इन्सुलिन लागत होतं उपाशी पोटी, ते आता 5 युनिट पुढे वाढले. म्हणजे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढली, रेझिस्टन्स कमी झाला, डायबिटीस होणार असेल तर तो प्री डायबिटीस रिव्हर्सल पण होतं. त्याचा पेपर पब्लिश केला मी, 48 लोकांचा अभ्यास केला. एफबीएससी 5.7 to 6.4 त्यांना सांगितलं गोळ्या अजून काही नाही, 2 वेळा जायचं, 4.5 वेळा चालायचं. 3 महिने सगळ्याच्या सगळे लोक नॉन डायबिटीस झाले, एकाने एक उभे असं घ्यायची गरज पडली. डायबिटीस रिव्हर्सल होतं का, त्याचा पेपर पब्लिश झाला. लातूरचे प्राध्यापक आहे, त्यांना 1 जानेवारी 2017 डायबिटीस आला. एचबीएससी 10.1 शुगर 213 वजन 86 किलो होतं. त्यांनी त्यांना रायगडला 3 औषधं देऊन दिली, आज तर बॅटरी असते. तर ते मला म्हणाले की मला नाही का पाहिजे, म्हणजे सायन्स आहे, इट हॅज टू हॅव टू विश्वास ठेवायचा नका. त्यांनी केलं 7.5 पर्यंत काय झालं, वजन 14 किलो कमी, पुन्हा वेगळं सायन्सचं कमी, साखर 87-120 एचबीएससी 5.3 प्राध्यापक यांनी एकही औषध न घेतला, एकही पैसा खर्च न घेतला, 7.5 महिन्यामध्ये नॉन डायबिटीस झाला. आणि 16 ऑगस्ट 2018 त्यांच्या डायबिटीस मुक्त आयुष्याचा पहिला वाढदिवस म्हणून साजरा केला. अजूनही त्यांना कुठले औषध लागलेलं. आपल्या देशात डायबिटीसचं निदान लवकर करत नाही, त्यामुळे ब्लड शुगर करतो. एचबीएससी केलं तर 30% लोक आधीच डायग्नोज होते डायबिटीस, आणि मग त्यांनी डाएट प्लॅन केला तरी कधीच डायबिटीस होणार नाही. आणि आपण कधीही कॅपिटल ऑफ वर्ल्ड ऑफ डायबिटीस होणार नाही, याची मला खात्री आहे. आणि अनावश्यक उपचार केले जातात. टाईप 2 डायबिटीजचा लाईफस्टाईल दिसतो, कॉज लाईफस्टाईल असेल तर सोल्युशन कुठे असणार आहे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कुठे असणार, ॲज सिम्पल. तर मी म्हणतो असं नाही की जागतिक आरोग्य संघटनेचं संशोधन आहे, म्हणजे डायबिटीस प्रिव्हेंशन प्रोग्राममध्ये 3,234 प्री डायबिटीसचा अभ्यास केला, 2 ग्रुपमध्ये डिवाइड केले, एका ग्रुपला मेटफॉर्मिन दिलं, एका ग्रुपला लाईफस्टाईल मॉडिफाय करावं लागेल. काय निश्चित झाला, ज्यांनी मेटफॉर्मिन घेतलं त्यांच्या डायबिटीसची शक्यता 40% कमी झाली, पण ज्यांनी लाईफस्टाईल मॉडिफाय केली त्यांच्यामध्ये 58% कमी झाली. 18% मोर बेनिफिट वॉज फॉर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. असं जर असेल तर आमच्या डॉक्टरने आम्हाला काय सांगायला पाहिजे, गोळ्या औषधांच्या आधी लाईफस्टाईल मॉडिफाय करायला सांगितले पाहिजे, त्यासाठी सपोर्ट करावा. ज्या लोकांना डायबिटीस आहे, किती लोकांना डायबिटीस आहे, 9% लोकांना कुठे असतात, तुमच्या डायबिटीसची प्रगती काय असं प्रश्न विचारतो. काय असतं की डायबिटीस डायग्नोज झाला, मेटफॉर्मिन 500 चालू झालं, 2 वर्षांनी 1,000, 3 वर्षांनी 5 लिटर झालं, 7 वर्षांनी लिमिट राईट, मग काय आणखी काय, 15 वर्षांनी इन्सुलिन, 20 वर्षांनी किडनी डॅमेज, 25 वर्षांनी गोड डॅमेज, हाच तुमची प्रगती का सांगायची. डायबिटीसच्या लोकांनी हीच प्रगती आहे का, आता वेळ कोणाचं काय आहे, कोणी असं म्हणतंय का, मला 3 वेळा चालू होते, आता 1 वर आलं असं तरी म्हणतंय का, आमच्या कॅम्पेनमध्ये म्हणतात लोक. पण असं का घडतं, कारण आम्हाला जे शिकवलं पुस्तक काय शिकवलं, डायबिटीस इज इनक्युरेबल, डायबिटीस इज प्रोग्रेसिव्ह. त्या बाहेर पेशंटला डायबिटीस मला काय माहिती, डॉक्टर म्हणून हा काय बरा होतो, पेशंटला काय माहिती मी काय बरा होतो, आणि दोघांना एकच माहिती कसा बरा होतो. दोघे निगेटिव्ह मेंटॅलिटीचे लोक एकत्र आले आणि इतके दिवस चूक काय होते, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगत होते, काय सांगत होते, एक्झरसाइज लॅकन्स करून आम्ही सांगतो, त्याच्यामुळे चुकीचा सल्ला देतो. स्मॉल फ्रिक्वेंट मील्स तुम्ही सगळे तेच करता, आणि आंदोलन केले, कोण म्हणतात डायबिटीस गेला का नाही गेला, मी सांगतो ते 3 महिने करून पहा, एचबीएससीमध्ये इम्प्रूव्हमेंट नाही झाली तर मला सांगा. लोकांचे डायबिटीस रिवॉर्ड होतात, गोळ्या कमी होतात, पॉसिबिलिटी निर्माण झालेली, विथ ए न्यू लाईफ विच इज व्हेरी इझी टू टॉक. त्यांना पुस्तकं नाही, ती पुस्तक तुमच्यासाठी काय आणलेली, एफर्टलेस वेटलॉस विना साईज वेटलॉस, मी परवा पुस्तक रिलीज केलं, डायबिटीज रिव्हर्सल न्यू होम, याच्यामध्ये सक्सेस स्टोरीज दाखवतात. कसे काय काय लोक म्हणतात, तुमचं ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये आलं नाही, असं लॅन्सेटमध्ये आलं नाही, कुठे म्हणतात टेक्स्टबुकमध्ये आलं नाही, म्हणजे असं काही अचानक पडणार नाही, येऊ इट विल टेक इट्स टाईम.
पण एक्सपिरियन्शियल एव्हिडन्स एवढा मोठा जबरदस्त आहे की तुमच्या शरीर पडणार माणूस सांगून तुम्हाला एजन्सी कमी झालं त्याच्यापेक्षा ठरणार की नाही. त्याला काही कोणी स्पॉन्सर केले नाही, त्याला कोणी पैसे दिले नाही. तू सांगतोय की कॅम्पेन हे का पसरलं आउट टू माउथ पब्लिसिटी. राजू शेट्टीने परवा सांगितलं खासदार की दीक्षित सरांचा डायट प्लॅन मधून 14 किलो कमी झालं की नाही. माहिती तुला लावून नाही असे किती लोक आहे जे कर्तव्य पाहतात ही पुस्तकं तुमच्या काढली तुम्हाला ती देतात. दोन तीन स्टोरी तुम्हाला सांगतो डॉक्टर राजा मिळवणकर तुम्हाला माहिती असेल मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू ते नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. यांचं एजुकेशन 10.33 होतं मुंबईत राहत असताना आणि पद्मश्री डॉक्टर शशांक जोशी प्रख्यात डायबेटॉलॉजिस्ट त्यांची ट्रीटमेंट करत होते. एजुकेशन 10.33 होतं तेवढ्या वेळा घेत होतं खाली तो 4 दिला गेला. फेब्रुवारी 2018 त्यांना डायबेटॉलॉजिस्ट करून दिला. आत्ताचं फिलर बघा 6.6 एजुकेशन 3 महिन्यापासून ही सक्सेस तुम्ही सांगायला वेळेकर स्वतःच्या पैशाने विमानाने नागपूर मुंबईला आले शंभरला आणि एक्सप्लेन केली हे असं घडतं. सुमन रेसाचे सिद्धिविनायक ट्रस्टचे ट्रस्ट हे कोषाध्यक्ष एजुकेशन 10.1 होतं ते आता 7.2 आहे विदाउट मेडिसिन ओनली विथ लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. मग हे जर वेळेकरांच्या बाबतीत घडतं रेसाच्या बाबतीत घडतं तर ज्यांनी हात वर केलं त्यांच्या बाबतीत काय घडणार. आपण सगळे माणसं आहोत प्रामाणिकपणे म्हणतात ना नक्की होईल अनेक स्टोरी त्याच्या परत मी जात नाही. तिथे आमच्या फेसबुक पेजला विजिट केली वेट लॉस एफर्टलेसली नावाचं आमचं एक फेसबुक पेज आहे त्याच्यावर हजारो स्टोरी आहेत आणि त्या ऑथेंटिक स्टोरीज आहेत. त्यांचे मोबाईल नंबर दिले यू कॅन टॉक टू दोस पीपल कसं झालं काय हे डॉक्टर डालिया बाबू उदगीरच्या ऑथोपेडिक सर्जन आहे. आधीचा फोटो केक कापताना टाकला आहे दुसरा फोटो खाली बसून टाकला आहे या वाढीचा 4 महिन्यात 20 किलो कमी झालं. लिव्हिंग प्लॅन 1 मिलीग्राम पॉलिसिटी चालू होतं एजुकेशन 9 होतं आज गोळ्या बंद आहेत एजुकेशन 5 वर्ष आणि आता मांडी घालून बसू शकतात तुम्हाला म्हणून असं म्हणतो पाहिजे आणि आता केक कापत नाही रांगोळी कापत नंदनवरकर हे एनएससीच्या डिपार्टमेंटमध्ये एक आहे. वाळवेकर हे नाशिकच्या औट सरदार आहे जर एजुकेशन 6.9 पासपोर्ट केली ना 16.5 किलो वजन करून त्याला आता आमच्यावर काम करतात. उमा सोनी गायनेकॉलॉजिस्ट आहे विनायक फडणवीस हे मिरज आहे 8 किलो कमी करायचं माझं म्हणण्यासाठी अशा नाही हे सगळं करून की थकवा येतो का म्हणून तुमच्या घरी फोटो मी आणले. हा डायट सुरू केल्यानंतर वर्षभराने पहिल्यांदा मी 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन पळाला 2 तास 54 मिनिटं पुढच्या वेळेला 2 तास 54 मिनिटं अशा अनेक हाफ मॅरेथॉन मी पळालो. दरवर्षी 2 पळायचं मला प्लॅन असतो म्हणजे 2.5 तासामध्ये मी 21 किलोमीटर पळू शकतो. ब्लड डोनेशन अनेक वेळा करतो पण माझा डायट प्लॅन सुरू केल्यानंतरचा वाढतो माझा इथून मी 14.5 असतो अनेक वाढले ते फोटो पाठवतो. सांगायचा उद्देश काय की मी 21 किलोमीटर पडू शकतो मी ब्लड डोनेशन करू शकतो कारण मी दिवसात 2 वेळा करतो. तुम्हाला काय 21 किलोमीटर पळायचं आहे बसतो तुम्हाला काय ब्लड डोनेशन करायचं आहे का नाही तुम्ही करू शकता का डायट प्लॅन कर्नाटकमध्ये बसतो म्हणजे आजच्या व्याख्यानात काही फायदा आपल्याला आणि मिरज दाखवतो मग हे अभ्यास सुरू झालं. इतकी प्रचंड गर्दी अभ्यासाला कशामुळे असते तिकडे डॉक्टर दीक्षित लोकप्रिय म्हणून नाही लोक आशा घ्यायला त्या व्याख्यानात आशा घ्यायला का त्यांना डॉक्टर भेटला तो म्हणतो तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे एक डॉक्टर भेटला तो म्हणतो तुमचा डायबिटीस तुम्ही रिमिट करू शका कोणाची गरज नाही तुम्हाला ही आशा घ्या लोक. मी लोकांना सांगतो की लेक्चरला येताना एक फोटो काढून ठेवा आणि लेक्चरहून जाताना दुसरा फोटो काढा 10% ग्रो वाढला आणि डायबिटीच्या पेशंटचं काय होणार आहे डायबिटीस झाला तो म्हणतो आता मुलीचं लग्न लवकर करतो मला काही भरोसा नाही आता काय म्हणणार काही घाबरायचं कारण नाही रिमोट करून दाखवतो कॉन्फिडन्स म्हणून लोक या आणि एक प्लस स्थापन करा असोसिएशन फॉर डायबिटीस अँड ऑबेसिटी रिव्हर्स त्याचा हा बघू आहे आमची वेबसाईट आहे adotrust.org याच्यावर तुम्हाला माहिती मिळेल. आमचा ॲप आता लॉन्च होत आहे आम्ही डायबिटीस रिव्हर्सल सेंटर चालू केले जिसकारांच्या जयंतीला नागपूरला सुरू केलं 14 सप्टेंबर त्या सेंटरला जे 70 लोक रजिस्टर झाले त्याच्यापैकी 23 लोकांच्या गोळ्या आत्ताच अर्ध्या पाहिजे. मला खात्री की पुढच्या वर्धापन दिनाच्या वेळी त्याच्यापैकी 50 लोकांचं मेडिसिन बंद झालं. हे सेंटर नाशिकला सुरू झालं सोलापूरला सुरू झालं ठाण्याला सुरू झालं कराडला झाल्याची पुढच्या महिन्यात सुरू ही सेंटर सगळीकडे सुरू होती आणि ही डायबिटीसच्या ट्रीटमेंटमधली क्रांती घडली होती जगातील घडली आणि ते भारतात सुरू झाली याचा आपला अभिमान असा आम्ही शाळेच्या मुलांसाठी कार्यक्रम सुरू केला. नाशिकमध्ये आम्ही 2 लाख विद्यार्थ्यांपर्यंत चालू मी त्याला सांगतो 2 दा नका 4 वेळा 8 वेळा 4 वेळा का कोल्ड ड्रिंक पिऊ नका
आणि महत्त्वाचं सांगत होतोय की रोज म्हणजे उद्यापासून मोबाईलवरचा फुटबॉल बनलो ग्राउंडवर जाऊन एक तास खेळायचा तेवढा आम्ही सांगितलं आणि हे काका घेऊन नाशिकमध्ये सोडलं. आमचं ध्येय काय की जेव्हा हेच आम्ही सांगतो साधं सोपं सांगतो हा इंटरनॅशनल गाईडलाईन्स फॉर ट्रीटमेंट ऑफ डायबिटीसमध्ये याचा समावेश होता. म्हणजे जेव्हा तेव्हा कोणाला डायबिटीस होईल तो डॉक्टरकडे जाईल तेव्हा त्यांनी काय सांगावं पहिल्यांदा 3 महिने हे करा यांनी पहिल्यांदा झालं तर गोळ्या दिलं हे सांगावं असं आणि जगात तुम्ही दोन आजार होतो पाहिजे. तुमच्याकडनं माझ्या अपेक्षा काय माझ्या विश्वास करू नका स्वतः विश्वास विचार करून जगात कोणाचे वजन कमी झाले नाही. मी ते सांगितलं की तुम्हाला शास्त्र असं वाटलं की तुमचं सायन्स दुरे किती दिवस करा 90 दिवस करा फायदा झाला आमच्याच चालू नाही झाला जग बोलला संशोधना सर्व किंवा आर्थिक सहाय्य करू शकतो व्याख्यान आयोजित करा आमचे अनेक कार्यकर्ते लोकात माझ्यावर 79 रुपये काम करतात. हे अभियान पूर्णपणे मोफत आहे कुणी कोणाकडून 1 रुपया मागत नाही. डायबिटीज रिव्हर्सल सेंटर्समध्ये डायबिटॉलॉजिस्ट काम करतात खूपच कुणी कोणाकडून 1 पैसा मागत नाही कारण हे सगळ्यांना असं वाटतं की हे काहीतरी घडतंच आहे त्याचं तो फॉलो करतो. अडोर नावाने तुम्ही चेक किंवा डी डी घेऊ शकता ते आम्ही चांगल्या प्रवासात तुमचे पैसे वापरतो. आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यात तुम्ही सामील होऊ शकता कारण तुम्ही आत्ता तुम्हाला आमच्या जॉईन व्हायचं तर काय करायचं ते व्हॉट्सअप ग्रुप आहे कसं जॉईन व्हायचं या स्लाईडचा फोटो काढून हे आमचं व्हॉलिंटियर्स उद्या काय करा एच बी एम सी मास्किंग इन्शुरन्स 2 तपासण्या करा ते रिपोर्ट काढून ते फोटो काढून याच्यापैकी एका रुग्णाला पाठवा मग काय होईल. जेवढं मी व्याख्यान दिलं याचं रूपांतर आम्ही एका मेसेजमध्ये केलेलं आहे डायरेक्टर मेसेज तो इंग्रजी हिंदी मराठी 3 भाषा आहे आता गुजराती कन्नडमध्ये पण येईल त्याचं काम चालू आहे आणि वेट लॉस स्पीडा आणि डायबिटीस हे 3 कॅटेगरी का हे सगळे डायरेक्टर मेसेज आहे तर तुम्हाला अप्रोप्रिएट डायरेक्टर मेसेज मिळेल दॅट विल बी रेडी रिप्लाय कारण व्याख्यानात तुम्ही 3-4 गोष्टी विसरा हरकत नाही विसरू शकता पण डायट काय हा रेडी रिप्लाय नाही. आम्ही जर लिहिलं की ब्लॅक टी चालेल तर ब्लॅक कॉफी विचारायचं नाही. आम्ही जर ताक चालेल म्हटलं तर जिरे कुठे आपल्याला विचारायचं जे लिहिलं ते शब्द शब्द फॉलो करा तुम्हाला त्याचा फायदा त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपवर इथे अनावश्यक मेसेज येणार नाही. गुड नाईट गुड मॉर्निंग आर आय पी ॲनिव्हर्सरी पानं फुलं फळं झेंडे काही आपल्याला एकदा वाढून दुसऱ्यांना मी काढून टाकतो त्याच्यामुळे काही असं घडणार नाही. 37 देशांमधले 45,000 लोक आमच्याशी धार्मिक कनेक्ट या व्हॉट्सअपच्या माध्यमात आणि एक मोठं मोठी फॅमिली होती त्याच्यातून तुम्हाला मोटिवेशन होतं रोज सकाळी सक्सेसफुली येते कोणाचं वजन कमी झालं कोणाचं डायबिटीस झालं तुमचा उत्साह पण तुमच्या भौतिक लोक सगळे सपोर्टिव्ह असतात असं पण तुम्हाला वाटतं आपल्या लोक जगात तर अशा प्रकारे तुम्ही या मोठ्या फॅमिलीचा एक भाग आणि कारण आमचं ध्येय फार मोठं आहे 700 कोटी लोकांपर्यंत जायचं विश्वाचा विचार केला आहे त्यामुळे माझं काम तर आज संपलं लक्षात घेण्यात तुमचं काम 3 महिने सुरू कारण तुमचं ऐकणारे 100 लोक आहेत तुमच्या फॅमिलीचे व्हॉट्सअप करू शकता त्याच्यावर आपण वाढदिवस लग्न हे टाकत असतो त्या धा मेसेज टाका की दीक्षित सरांचं व्याख्यान झालं त्यांनी सांग सोपं उपाय सांगितलं त्यांचे लेक्चर तुम्ही बरं आहे 1,00,000 लोकांनी बघितले बरेच लोक तुम्हाला का भेटतात ते करताय त्यांना फायदा येतो तर हे जर घरापर्यंत पोहोचत असतं प्रत्येक माणसाला तर तुमचं काम तुम्ही करावं लागतं आणि त्याची सुरुवात वयापासून करा की 3 महिन्याप्रमाणे प्रयोग करा प्रयोग केल्यानंतर मला नाही वाटत की कोणी म्हणून असं म्हणेल की मी हे करणार नाही कारण लोकच तुम्हाला विचारायला लागते की काय करता आम्हाला सांग तुमचं वजन कमी झालं लोकांना दिसेल लोक तुम्हाला विचार तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की तुमचं वजन जास्त असेल तर कमी व्हावं कमी असेल तर कधीच वाढू नये डायबिटीज असेल तर गोळ्या कमी व्हाव्या नसेल तर कमी सुरू आणि या मोठ्या अभियानामध्ये आपण सामील व्हा अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला संयोगाने संधी दिली आणि येण्याची बोलण्याची त्यामध्ये त्यांचा आभार मानतो तुम्ही चोवीस धन्यवाद. Thank you.